ही में कुछ सपने लेकर भर कर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं। सूरज सतेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे। सूरज सतेज नहीं मुझमें, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। आणि मुक्त गोठ्यात गाय असल्यामुळे धुण्याची आवश्यकता नाही, जे 8-10 दिवसात न धुतो गाय धुण्याची आवश्यकता नाही, म्हणजे धुतच नाही शक्यतो। त्यामुळं तिथं ॲटोमॅटिक ग्रुमिंग होत असल्यामुळं गोचिड पिसवा ते तसं काही राहत नाही, गायींची त्वचा एकदम टवटवीत तजेलदार राहते। बरोबर, ही सगळ्यात मोठा फायदा होतो। बरोबर बरोबर, आणि रक्ताभिसरण चांगलं होतं। त्यामुळं पशुखाद्य काय वापरता आणि त्याबरोबर काय काय देताय तुम्ही? पशुखाद्य आपण गोदरेजचं समृद्धी वापरतो, भरडा असतो, आणि त्याबरोबर आपलं मिनरल मिक्सचर कंपल्सरी असतं। मिनरल मिक्सचर कंपल्सरी वापरतो। मिनरल मिक्सचरचा काय फायदा सांगता? मिनरल मिक्सचरचा फायदा हे की गाय वेताना व्यवस्थित, गाय वेल्यानंतर 1-1.5 महिन्यात व्यवस्थित माजावर येणार, माजावर आल्यानंतर भरलेली गाय व्यवस्थित घाबराणार, ही मिनरल मिक्सचरचा फायदा आहे। आणि दुसरा असा आहे की मिनरल मिक्सचर वापरण्याचं कारण की पहिला जी चारा असायचा आपला, ते सगळं पहिल्या चाऱ्यात जी घटक असायचं, जी मिनरल असायचे, ते आता त्या चाऱ्यात राहिले नाहीत। आताचा चारा ही सगळा हायब्रिड, त्याच्यावर फवारण्या, पेस्टिसाईड, ह्यामुळे त्या चाऱ्यात ती मिनरल मिळत नाहीत, त्यामुळे ती गायींच्या पोटात ती मिनरलची कमतरता भासते, त्यामुळे ते आपल्याला ॲडिशनल मिनरल मिक्सचर त्यात द्यावं लागतं। बरोबर, म्हणून ते आपण ती कंपल्सरी दिलं पाहिजे। आणि ते फायद्याचं पण आहे। आणि आपला जर गोठा असेल, 2 असतील 4 असतील गाय, तर हा बदल असावा। हा, मिनरल मिक्सचर हे आजच्या काळाची गरजच आहे, कारण आजच्या काळात मिनरल मिक्सचर पाहिजेच। म्हणजे की चाऱ्यातून जे काय घटक कमी आहेत किंवा पशुखाद्यातून ते मिनरल मधून मिळतात। बरोबर, आता गाय म्हणजे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही सिमेंटवरती काम करताय, तर किती फायद्याचं वाटतंय तुम्हाला हे करणं सिमेंटवर? सिमेंटवर काम करणं ही सगळ्यात महत्वाचा फायदा आहे, कारण आपल्याकडे आता 2-3 गाई आपल्या तयार पण झाले आहेत, आता 2-3 कालवडे आपल्या हिटवर पण आहेत, आणि अजून 3-4 कालवडे आपल्या तयार आहेत। आता गाभण असणारे पण सगळे इम्पोर्टेडचे आहेत। त्याचा रिझल्ट आपल्याला असा आला आहे की आपली जी गायची कॅपॅसिटी आहे, त्या गायीच्या कॅपॅसिटीपेक्षा कमीत कमी 4-5 लिटर न तरी तिच्या कालवडीनं दूध जास्त दिलेलं आहे। बरोबर, आणि ते आपण घरी तयार केलेलं। आणि दुसरा विषय की त्याच्यापासून आपण आता पुढं दुसरं इम्पोर्टेड सिमेंट वापरलं, तर त्याच्यापासून होणारी पैदास ही पुढची जनरेशन अजून जास्त दूध देईल। त्यामुळे आपण सध्या आता त्यात दुसऱ्या तिसऱ्या जनरेशनपर्यंत आपण ब्रीडिंग करत गेलेलो आहे। आता इथून पुढं आपली तिसरी जनरेशन तयार झाली आहे, आणि इथून पुढं आपण म्हणजे जसं काम कराल तसं ती जसं जनरेशन पुढं जाईल तसं आपलं त्यात दुधात वाढ होत चालली आहे। कारण जे आपले पहिल्यांदा जे 16-17-18 लिटर दूध देणारे गाय होते, ते आता आपण साधारण 28-30 लिटर पर्यंत गेलोय। आता पुढची येणारी आपली जनरेशन 35-40 लिटर पर्यंत सज जाईल, कारण ही बदल होताना आपण बघितलाय। पहिलं ज्यावेळेस वडिलांचा व्यवसाय, म्हणजे वडील ज्यावेळेस करत होते, त्यावेळेस आपण बघितलंय ते गायी 18-20 लिटर पर्यंत दूध देताना, तिथून पुढे जसं आपण ब्रीडिंगवर काम केलंय ते 20-22-25-28-30 पर्यंत आता आपण बघतोय। त्यामुळे ही बदल आपण सगळ्यांनी बघितलाय, आपल्याला त्यात लक्षात आलंय त्यात फायदा, त्यामुळे आपण इथून पुढे पण ते ब्रीडिंगवरच जास्त लक्ष देतोय। बरोबर, आणि ब्रीडिंगवरती लक्ष देत आहे, परंतु मग कुठलं ब्रीडिंग वापरताय तुम्हाला, कुठलं फायदेशीर वाटतंय? आपण एचएफमध्ये इम्पोर्टेड सिमेंट वापरतो, त्यात पण आपण कसं करतो, जे आता जवळ आसपास आपल्याला अवेलेबल होणारे सिमेंट आहेत, जे डेनमार्क असतील, बायप असतील, ते पण आपण वापरतो। ज्या गायी म्हणजे सुरुवातीला आपण भरतोय त्यांच्यासाठी, आणि ज्या गायी आपल्या गॅरंटेड गाय आहेत, ही एका सिमेंटवर गाय घाबरातील, त्यांच्यासाठी आपण ABS, WWS ज्या ब्रँडेड कंपनी आहेत त्यांची सिमेंट वापरतो, सेक्स सॉर्टेड, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कालवडच घ्यायचे। बर बर बर, ती सिमेंट आपण आता तुम्ही म्हणताय फक्त कालवडच घ्यायची, तर त्या गायचा माजाची कशी लक्षणं असावीत किंवा ते कसं आपल्याला लागू पडेल, कारण कधी कधी ते उलटू पण शकतं? नाही, माजाची लक्षण त्यासाठी कसं आहे की पहिल्या माजाला गाय कधी भरायची नाही, कारण पहिला माज ही तेवढा स्ट्रॉंग पॉवरफुल नसतो, पहिल्या हिटवर गाय सोडून द्यायची। पहिली हिट सोडून दिल्यानंतर त्यानंतर 21 दिवस लक्ष ठेवायचं, 21 दिवसानंतर ज्यावेळेस गाय हिटवर येईल त्यावेळेस आपण तिला हिटवर आल्यानंतर जी सिमेंट आपण मागवून घेतलेलं असते ती जी लक्षणं बघायची, की मुक्त गोठ्यात असल्यानंतर ती लक्षणं ठळक दिसतात, म्हणजे आपण बंदिस्त गायमध्ये ती माझा जी लक्षणं आपल्याला तशी जाणवत नाहीत। मुक्त गोठ्यात ती गाय दुसऱ्या गायच्या अंगावर उडी मारणं,
जवळ गेल्यानंतर आपल्या पण अंगावर उडी मारणं आणि कंटिन्यू दिवसभर दुसऱ्या गायीला बसून देणं, अशी गाय आपण लगेच बाहेर घ्यायची. बाहेर घेतल्यानंतर लक्षात येतं आणि मग ती साधारण 12 तासानंतर 12 तासाच्या पुढं आपण ती सिमेंट भरायचं आणि त्यानंतर मग जर तुम्हाला जर आवश्यकता असेल, शक्यतो काय तशी गरज पडत नाही, पण कन्सिव्ह ऑन म्हणून जे काय आज वेगवेगळे औषधं त्यासाठी मिळतात की म्हणजे व्यवस्थित कन्सिव्ह झालं पाहिजे, ते सिमेंट गायीनं कन्सिव्ह केलं पाहिजे, तसं आपण त्याला देतो औषध असेल गोळी असेल, त्यामुळे ती गाय एका सिमेंटवर घाबरते. बरोबर, म्हणजे की दुग्ध व्यवसायातला हा जर बदल केला तर निश्चित आपल्याला फायदेशीर ठरेल. फायदेशीर. बरोबर. आता मला सांगा की साधारण आता दिवसभराचं शेड्यूल तुम्ही सांगितलं, परंतु जातीवंत गायची कशी निवड करावी, जो तरुण आहे त्याला जर हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर निवड सगळ्यात महत्वाची आहे गायींची, कारण तिथं जर चुकलं तर आपलं सगळं गणित चुकणार आहे दुग्ध व्यवसायातलं. जातीवंत गायची निवड करताना साधारणतः पहिला सगळ्यात प्रामुख्याने विषय तो कास, कासाची रचना, कारण जे दुग्ध व्यवसायाचा मेन जे आधार आहे ते सगळा गायीच्या कासावर, जी गायीची कास कशी असली पाहिजे. दूध देणाऱ्या गायीची कासाचा शेप हा कॉम्पॅक्ट ऑर्डर, म्हणजे जे आता इम्पोर्टेडच्या गायी जे आल्या आहेत त्यांच्या कासा ही गुडघ्याच्या वर, गुडघ्याच्या वर असणारी कास पाहिजे, कारण त्याचा फायदा असा आहे की त्या गायी खाली बसल्यानंतर शेण असेल मुतारी असेल त्यात ते घाण होणार नाही, त्यात मस्टाटीसारखे आजार होणार नाहीत, सडाला इजा होणार नाही, ती कास एकदम सेफ राहील. आणि दुसरी गोष्ट की त्या गायीची दूध देण्याची कॅपॅसिटी ही जास्त राहणार, जे आपण मराठीत आपल्याकडे म्हणतो मेंढ कास आहे तशा प्रकारची. बरोबर. पण ती दिसताना त्या कास आपल्याला कमी दिसतात, पण त्या गायींची दुधाची क्षमता ही आपल्यापेक्षा जास्त असते. जेवढी कास मोठी तेवढं गायीचं आरोग्यावर खर्च तिचं जास्त होणार, मेंटेनन्स जास्त जाणार. म्हणजे की कास जास्त मोठी असणं म्हणजे दूध जास्त देणं असणं चुकीचं आहे ही पद्धत. कास जेवढी तुम्हाला गुडघ्याच्या वर असेल आणि जेवढी कास कर्व शेप मध्ये असेल तेवढी गायीची निवड करावी. दुसरी गोष्ट, गायीचं चौक असेल, तिचा बांधा असेल, तिचं शरीर, तिची क्वालिटी आणि तिच्या दुधाच्या शिरा, दूध दुधाच्या जे शिरा असतात पोटाखाली, या सगळ्याची सरासरी विचार करून ते गायीची निवड केली पाहिजे. फक्त गायीचा कलर आणि पॅच बघून नाही निवड केली पाहिजे. काय आता आपल्याकडे लोकांची समजूत आहे पॅच जास्त असलं म्हणजे गाय टक्केवारीचे, असं नाही आहे. गाय तिचा काळा कलर असला आणि गाय क्वालिटीची असू शकते, आणि नुसता पांढरा कलर असून पण गाय कमी क्वालिटीची असू शकते. बरोबर. त्यामुळे फक्त पॅचचा आणि कलरचा विषय येत नाही, तिचं शरीर, तिची क्वालिटी आणि तिची कासाची रचना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हां हां हां. बरोबर बरोबर. आता म्हणजे साधारण आता काय कॅपॅसिटीच्या गायी आहेत आपल्याकडच्या? आपल्याकडे साधारण सरासरी 25 लिटरच्या गायी आहेत, मग काही त्यापेक्षा पण जास्त आहेत, काही त्यापेक्षा 1-2-3 लिटर कमी पण आहेत, 28-30 लिटर पर्यंत पण आहेत, 20-22 लिटर पर्यंत पण आहेत. बर बर बर. साधारण आता दिवसभराचं कसं चालतं नियोजन, म्हणजे दूध किती जात आहे आणि किती दर मिळतोय तुम्हाला? साधारण दिवसभराचं आपलं दोन्ही वेळचं मिळून 190-200 आसपास जातं, सरासरी 190 जातं. त्यात आपलं कालवाडांना पण दूध पाजावं लागतं. आपण कालवाडांना एक दिवसाला 5 लिटर दूध पाजतो, 2.5-2.5 लिटर, मग ते जाऊन आपलं 190 आसपास दूध जातं, 190-95 अशा रेंजमध्ये सरासरी दूध जातं. आणि दूध साधारण 37-37.5-3-5-8-5 ह्या रेटने जातं. बरं म्हणजे की संगोपन वेगळं करता का तुम्ही? कालवड संगोपन म्हणजे आपण त्यांच्यासाठी वेगळा गोठा हे केलेला आहे, लहान मुक्त गोठा करून त्यात लहान दावण करून त्यांना त्यात सोडलेला आहे, म्हणजे त्यांचं गायींच्या ह्याच्यात त्यांचं हे होणार नाही, त्यांचं खाद्याचंही नियोजन होणार नाही, म्हणून आपण ती स्वतंत्र व्यवस्था केली आहे. बरोबर. म्हणजे की साधारण आज 38 रुपये दर मिळतोय तुम्हाला, 37-38 रुपये दर, तर ह्या दरात तुम्हाला दूध धंदा परवडतोय का? हां, ह्या रेटमध्ये परवडतोय. भविष्यातलं काय नियोजन आहे तुमचं? भविष्यातलं नियोजन हेच की गायची आपली संख्या जरी जास्त नसली तरी त्यांची क्वालिटी चांगली पाहिजे. जे आत्ता जे आपलं 10-12 गायींमध्ये दूध होतं आहे ते भविष्यात 7-8 गायींमध्ये गेलं पाहिजे. 10-12 गायींमध्ये आता जर समजा 190-200 जात असेल तर ती 250 गेलं पाहिजे. संख्या कमी दूध जास्त, क्वांटिटी कमी क्वालिटी जास्त, ह्याच्यावर भर दिला पाहिजे. बरोबर. क्वांटिटी फक्त वाढवलं तर तुमचा मेंटेनन्स खर्च वाढणार. तुम्ही 2-4 गायी केल्या, तुमचा मेंटेनन्स वाढला, खर्च वाढला, चारा वाढला, पण त्या 2-2 गायीमध्येच ते दूध 4 गायी एवढं जर निघालं तर तुम्ही तिथं नफ्यात आला. म्हणजे आपल्याला जे महत्त्वाचा विषय की आपलं दूध वाढलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला दूध वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार की क्वांटिटी वाढवण्यासाठी नाही. बरोबर. म्हणजे कमी गायींमध्ये जास्त दूध कसं घेता येईल हे त्यासाठी आपण ही ब्रीडिंगवर जास्त फोकस करतो. बरोबर. तरुण मित्रांना काय सांगाल या दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी? तरुण मित्रांसाठी काय की जसं सुरुवात केली, सुरुवातीला जास्त एकदम 2-4-5 अशा गायीनं हे करता, हळूहळू जसं त्यांना जसं अनुभव येईल त्यातनं त्यांनी हे केलं पाहिजे, म्हणजे अनुभवातनं हळूहळू त्यांनी शिकलं गेलं पाहिजे आणि त्यातनंच मग परत
वाढवलं पाहिजे. एकदम आता दुधाला रेट आहेत म्हणून गाय वाढवणं आणि परत दुधाचं रेट कमी झाल्यावर तेच गाय परत तोट्यावर विकणं, ही मग परत गोष्टी घडतात. त्यामुळे दुधाचं रेटचा पुढचा पण विचार केला पाहिजे. उन्हाळ्यात साधारण रेट जास्तच असतात, त्यामुळे ह्याच ब्रीडमध्ये लोकांची गाय घेण्याकडे कल असतो. पण असं न करता भविष्यातला पण विचार केला पाहिजे की दुधाचं रेट स्थिर राहतील का. स्थिर राहिलं तर परवडल, जर स्थिर नाही राहिलं तर नाही परवडणार. त्यामुळे पुढचा विचार करून गायची खरेदी केली पाहिजे. आणि गायींची खरेदी एकाच सीझनला न करता उन्हाळ्यात असो, पावसाळ्यात असो, हिवाळ्यात असो, तिन्ही सीझनमध्ये त्यावेळेचा विचार करूनच खरेदी केली पाहिजे. बरोबर पंकज, आज आता महिना काटे तुम्हाला खर्च वाजा जाता किती फायदा मिळतो या दूध व्यवसायातून? साधारणतः आता कसं आहे, प्रत्येक महिन्यात आपलं थोडंफार दुधाची क्वांटिटी कमी जास्त होत राहते. आणि चाऱ्यात पण आपण घरचं असेल तर हे होतं, आपल्याला फायदा जास्त राहतो. बाहेरचा आणला तर थोडा आपल्याला त्यातनं खर्च जास्त जातो. त्यामुळे साधारण आपल्याला सरासरी आपण तसं केलं तर 1 लाख रुपयाच्या आसपास आपलं इन्कम राहतं. बरोबर, कारण खर्च जाऊन बरोबर. म्हणजे एखाद्या कुठल्या नोकरीत पण तुम्हाला एवढी मिळाली नसते. हां, पण ते आता शेवटी आपल्या व्यवसायात आपण आपलं आपलं हे करत जायचं. म्हणजे समाधान आहे तुम्ही? हां, समाधान. तर नक्कीच पंकज, आपण जो काय अनमोल मुलाखत दिली, अनमोल वेळ दिला, तर ही मुलाखत ही वेळ फायद्याची ठरेल अशी आपण आशा व्यक्त करूयात. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल, या मुलाखतीबद्दल मी तमाम शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीत क्रिएशनच्या युट्यूब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.